दारू दुकाने सुरू करावी अशी जोरदार मागणी शिवसेनेचे माजी पंचायत समिती सभापती यांनी केली आहे. कोणावर जबरदस्तीच्या जोरावर जावळीत दारू बंदी लादत असेल तर गळ्यात माळ आणि पायात चाळवाल्याने तालुक्यात व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणू नका. पहा जावळीत दारूबंदीवर काय म्हणाले माजी उपसभापती रवींद्र परामणे. जावली तालुक्यातील एक वेगळा विषय घेणार आहोत. जावली तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी महिलांनी उभी वाटली आडवी केली होती आणि जावली तालुक्यामध्ये दारूबंदी झालेली आहे आणि गेल्या 7-8 वर्षापासून तालुक्यामध्ये दारू कुठेही मिळत नाही. शासन मान्य जी दारूची दुकानं आहेत तालुक्यातली ती पूर्णपणे बंद झालेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील दारू पिणाऱ्यांना भुईंज म्हणा, सातारा म्हणा किंवा पाचगणी या ठिकाणीच ती दारू उपलब्ध होत असते. याच अनुषंगावर आत्ता जावलीचे माजी उपसभापती रवींद्र परामणे यांनी आपल्या VM न्यूजपाशी अशी खंत व्यक्त केली आहे की जावली तालुक्यामध्ये आडवी बाटली उभी करावी आणि शासन मान्य दुकानं पुन्हा चालू करण्यात यावी. त्यामुळे अवैधरित्या जे दारूधंदा करणारे आहेत त्यांनाही आळा बसेल आणि ज्यांची दारू प्याण्याची इच्छा आहे त्यांनाही इकडून इकडे तिकडे जाऊन पैसे खर्च करून दारू प्यावी लागणार नाहीत. काय म्हणतायत रवींद्र परामणे, आपण थेट जाणून घेऊया रवींद्र परामणे यांच्याकडून. माझं मत असं आहे की वैद्य दुकानं ही कुठल्या नियमानं शासनाने बंद केली? उद्या कोणाला काय वाटलं की तंबाखू नाही खायची, उद्या कोणाला वाटलं चहा नाही प्यायचा. म्हणजे तुम्ही काय तालुक्यातल्या जे सर्वसामान्य माणसाचे अधिकार आहेत, चहा पिणं, तंबाखू खाणं किंवा त्याचं काय जेवण असेल, उद्या तुम्ही मला मी उपास करतो म्हणजे तुम्ही काय उपास करायचं सगळ्या तालुक्याला लावणार का? माझं असं म्हणणं आहे सरकारने ज्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं जी दारूची दुकानं लायसन देऊन चालू केल्यात ती लायसनची दुकानं चालू करावी आणि जो सर्वसामान्य लोकांच्या मानवी अधिकारावर जो हल्ला होतो आहे दुरुस्त करायचा. कुठल्या व्यसनमुक्ती अध्यक्षाला वाटत असेल की मी दारू पित नाही मी इतरने पिऊ नये, मी तंबाखू खात नाही मी इतरने तंबाखू खाऊ नये, मी चहा पित नाही मी इतरने चहा पिऊ नये, हे चालणार नाही. कारण त्याच्यामुळं उलट जे पहिले अधिकृत ही दुकानं होती सर्वसामान्य जे लोकांना सरकार मान्य जी दारू मिळत होती ती मिळण्याऐवजी आज लोकांना अवैध पद्धतीनं दारू मिळते आणि ते करत असताना सर्वसामान्य जे लोकांच्या सुविधा ज्या असतात त्या भंग झाल्यामुळं लोकांना वाई, भुईंज, पाचवड, पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी जावं लागतंय. माझं असं म्हणणं आहे त्यामुळे ॲक्सिडेंट झाले जास्त दरानं दारू घ्यावी लागली तर त्याऐवजी सरकारनं जी दुकानं होती सरकार मान्य दुकानं ती दुकानं चालू करावीत आणि ती दुकानं चालू करत असताना ज्या पद्धतीनं सरकार एका बाजूनं दारू बंदी करतंय, एका बाजूनं दारू देतंय, त्या जे नियमन असेल ते जावली तालुक्यात करावं. उद्या मला वाटेल की जेवायचं नाही, मला वाटेल जो उपास करावे, मला वाटेल माळा घालाव्यात, म्हणजे हे कुणाच्याही साठी वाटण्यासाठी देण्यापेक्षा ज्याला काय करायचं आहे, ज्याला काही इच्छा आहे, ज्याला काही मूलभूत हक्क आहे भारतीय घटनेनुसार, ती त्याला गेला कुणाची बंदी न होता सर्वसामान्यांसाठी सरकार मान्य लायसनची दारू दुकानं जावली तालुक्यात चालू करावी हे माझं पहिल्यापासून आज सुद्धा हे विरोध कुणाला आहे तुम्हाला? ज्यांना कुणाचा विरोध असेल विलास बाबा जवळ असू द्या किंवा ज्यांचं कुणा दारूमुळे नुकसान झालं म्हणत असतील त्यांचं असू द्या. अहो सर्वसामान्य जावलीतल्या लोकांना सगळीकडे जाताना दारू पिताना जास्त पैसे देणं, गाडीचे ॲक्सिडेंट होणं, दारू पिऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात त्याच्यावर काय सांगा? सरकारने हे देशात घेतलं पाहिजे धोरण, एका एकट्या जावली तालुक्यातच का जावली तालुका म्हणजे काय असं काय हे आहे का? आणि इथलं जर हवामान जर बघितलं पलीकडे महाबळेश्वरपर्यंत येणारं वार तुम्ही घेता का? मी घेणं माझा हा वैयक्तिक मूलभूत हक्क आहे म्हणजे तुम्ही घेता का? मूलभूत हक्क तुम्ही बजावता का? बजवायला मला जर योग्य ठिकाणी जर चांगली सरकार मान्य दारू मिळाली आणि जेव्हा माझी इच्छा होईल तर मी अवश्य घेईन. ती कुठे घेता? जावलीत घेता का? जावलीत मिळतच नाही. कशामुळे मिळत नाही ती? आता हे कुणी अतिरेकी येतं की ह्या सर्वसामान्य लोकांच्या अन्याय केलाय कुणी? विलास बाबा जवळ असू द्या, व्यसन मुक्तीचे किंवा अन्य कुणी असू द्या, त्यांनी तालुक्यात चांगलंच केलंय ना, वाईट काय? चांगलं कसं केलं? पहिली दुकानात नियमानं रेग्युलर जी दारू मिळायची 40 रुपये 50 रुपये बेचाळ काय असेल ती, आज भुईला जाणं
पाचगणीला जाणं, सातारला जाणं, ही जास्त रकमेनं दारू मिळतच आहे ना. बाबांनी दारूची रेट वाढवली असं म्हणायचं का तुम्हाला? रेट वाढवले म्हणण्यापेक्षा त्या दारूमधीनं फायदा किती झाला, जावळीतल्या किती लोकांनी दारू सोडली याचं काय आहे? हे काढलंय का आतापर्यंत? किती लोकांनी दारू सोडली, किती लोकांनी हे केलं? माझ्या तर माहितीप्रमाणे आता पहिली दुकानं होती तेव्हा लोक व्यवस्थितपणे यायची, क्वार्टर घ्यायची, घरी जायची, प्यायची. पण आज आहे ना, दारूसाठी दुपारपासून माणसं अस्वस्थ होतात. कुठं मिळवायची, कशी मिळवायची, जास्त रकमेनं दारू घेत आहेत. ह्यात फायदा कुणा झाला? मार्केट बुडालं, बाजारपेठा थांबल्या, ह्याला जबाबदार कोण? आणि एक आहे, हे सरकारचं धोरण आहे काय? माझं धोरण नाही. एकंदरीतच अशा जावली तालुक्यामध्ये ज्या घरामध्ये ज्याचे नवरे, ज्याचे भाऊ, ज्याचे हे दारू पिऊन येत असतात, त्या आई बहिणींना चांगलं वाटतं का? त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलणार नाही का? माझं म्हणणं असं आहे, ह्याचा ह्या व्यसनमुक्ती चळवळीनं अभ्यास केला आहे का की पहिले दारू पिणारे किती होते आणि आत्ता दारू पिणारे किती आहेत? माझं म्हणणं असं आहे की पहिली थांबण्यापेक्षा पहिलं सरकार मान्य दुकानं, सरकार मान्य होती ती, सरकारमध्ये आज प्रत्येक गावात आता दारू मिळती, ह्यात फायदा कोणाचा झाला? कोणाचा फायदा झाला? त्याच्याविषयी माझं म्हणणं असं सरकारनं जे सरकारी नियमाप्रमाणे जे होतं त्याप्रमाणे दुकानं चालू करावीत. आणि दुकानं चालू करत असताना त्याचे रेट हे आणि ते जबाबदारी आहे सरकारची. उद्या सरकारमध्ये दुकानाचं काय झालं, सरकार जबाबदार आहे त्याला. पण उद्या ह्याच्यामुळे जे अनधिकृत हातभट्टी, अनधिकृत दारू, ह्याला जबाबदार कोण? ह्याची कुणी जबाबदारी घेतलीच नाही अद्यापपर्यंत.